चला मंडळी, आज करूया शिल्लक राहिलेल्या पोळीपासून अतिशय चविष्ट असे पोळी भाजी बाईट्स। इथं माझ्याकडे रात्रीच्या 4 पोळ्या शिल्लक आहेत। कुणी यांना चपात्या म्हणतं, कुणी रोटी, तर कुणी पोळी। तुम्ही काय म्हणता हे कमेंट करून मला नक्की सांगा। चारही पोळ्यांचा मिक्सरमध्ये बारीक चुरा करून घेऊया। शिळ्या पोळ्यांचा छान कोरडा चुरा होतो। हे बाईट्स तुम्ही ताज्या पोळ्या वापरून सुद्धा करू शकता, पण मग ताज्या पोळ्यांचा हा असा कोरडा चुरा होण्यासाठी पोळ्या तव्यावर थोड्याशा कडक गरम करा। पोळ्यांचा चुरा एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया। भाज्यांमध्ये इथं मी एक गाजर आणि बीटरूट स्वच्छ धुवून सालं काढून घेतलेलं आहे। एक सिमला मिरची आणि थोडेसे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत। सगळ्या भाज्या कच्च्याच आहेत। भाज्यांचे ओबडधोबड तुकडे करून मिक्सरच्या भांड्यात घालून पल्स मोडवर सगळं दरदरीत वाटून घेऊया। तुमच्याकडे चॉपर असेल तर मिक्सरऐवजी चॉपर वापरलात तरीही चालेल। भाज्यांची ही दरदरीत भरड पोळीच्या चुऱ्यात घालूया। यातच 1 इंच आल्याचा तुकडा किसून घालायचा आहे। चवीनुसार 1 ते 1.5 टीस्पून मीठ घालूया। आपल्या पोळ्यांमध्ये सुद्धा मीठ असतं, त्या अंदाजाने मीठ घाला। थोडीशी ताजी हिरवी कोथिंबीर 1 टीस्पून किंवा तुम्हाला कितपत तिखट आवडत असेल त्यानुसार मिरची पावडर, 1/2 टीस्पून पावभाजी मसाला, 1 टीस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत आणि 1/2 लिंबाचा रस पिळून सगळं हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचं आहे। खूप जास्त जोर देऊन मिक्स केलं तर भाज्यांना पाणी सुटून पोळी भाजी बाईट्स गिळगिळीत होतील। इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार आणि उपलब्धतेनुसार कोबी, फ्लॉवर, ब्रोकोली, फरसबी या भाज्या सुद्धा कमी अधिक प्रमाणात वापरू शकता। सगळं मिक्स करून झाल्यानंतर या मिश्रणाचे असे छोटे छोटे बॉल्स तयार करून एका चाळणीला तेल लावून त्यावर पसरून ठेवायचे आहेत। आणि सगळे बॉल्स तयार झाल्यानंतर स्टीमरमध्ये 7 ते 8 मिनिट मध्यम आचेवर वाफवून घेऊया। 8 मिनिट झालेली आहेत। आपण झाकण उघडून बघूया। पोळी भाजी बाईट्स किती छान स्टीम झालेत तुम्ही अगदी जवळून बघू शकता। हे मऊ लुसलुशीत चटपटीत बाईट्स ढोकळा जसा फोडणीला घालतात तसे फोडणीला घालायचे आहेत। त्यासाठी इथं एका जाड बुडाच्या कढईत मी 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे आणि या तेलात मोहरी, जिरो, 1 टेबलस्पून तीळ आणि 10-12 कढीपत्त्यांच्या पानांची खमंगत चुरचुरीत फोडणी करून घेऊया। तुम्हाला आवडत असतील तर या फोडणीत 2 हिरव्या मिरच्या स्लिट करून घातल्यात तरीही चालेल। आणि आता या फोडणीत आपले स्टीम केलेले पोळी भाजी बाईट्स घालून 2 ते 3 मिनिट मंद आचेवर हलक्या हाताने परतून घेऊया। नुसते स्टीम केलेले बाईट्स सुद्धा खूप छान लागतात आणि हे असे फोडणीत परतलेले बाईट्स तर काय आहाच। सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी वेगळा प्रकार म्हणून हे पोळी भाजी बाईट्स नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत शेअर सुद्धा करा। आणि अशाच इनोव्हेटिव्ह रेसिपीज बघण्यासाठी सुहानीज किचनला सबस्क्राईब करा। भेटूया लवकरच एका नवीन रेसिपीसह, पण तोपर्यंत बाय बाय।